स्वप्नांच्या पलीकडे। म्हणून मी सांगतोय तुम्हाला, माल 100% तुमच्या जागेवर पोचेल। फक्त एक करायचं, पोचलेला माल तिथल्या तिथे ठेवायचा। श्रेयस इथे आला होता, लक्षात ठेवा, तो कस्टम क्लिअरन्स मिळाल्याशिवाय तो माल हल्ला नाही पाहिजे तिथून। पप्पा पप्पा, मी तुमच्याशी बोलतेय, नंतर बोलू आपण। तर मी सांगितलेलं लक्षात ठेवा। पप्पा, श्रेयस इथे आला होता ना, भेटला ना तुम्हाला तो? माझ्याकडे बघून उत्तर द्या पप्पा। एकदा सांगितलं तुला, नंतर बोलू। नंतर नाही पप्पा, आत्ताच्या आत्ता सांगा मला, का नाही सांगितलं मला? वैदू, मम्मा मम्मा प्लीज, आज कोणी काहीच बोलू नका, प्लीज मला बोलू द्यात। पप्पा काय विचारते मी, का नाही सांगितलं मला तुम्ही? तुला सांगायची गरज वाटली नाही मला। म्हणजे श्रेयस इथे आला होता आणि तुम्ही त्याला बाहेरच्या बाहेर घालवलं? मी त्याला बोलावलं नव्हतं, त्याचा तो स्वतःहून आला होता। मग का नाही भेटला मला तो? तो आला होता तर मला का नाही भेटला? की तुम्ही भेटू दिला नाहीत मला? हो, मी नाही भेटू दिलं तुला। कारण तुझ्या आनंदावर विरजण घालायचं नव्हतं मला। आनंदावर? मी मी आनंदी होते। हो पप्पा, मम्मा, दादा, मी मी कधी आनंदी होते? कधी आनंदी होते मी? मैत्रिणींबरोबर डान्स करताना। श्रेयसनी बघितलं तुला, तू किती खुश होतीस ते। पप्पा मी खुश नव्हते हे तुम्हालाही चांगलंच माहित होतं, माहित होतं ना? पण तरी तुम्ही त्याचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केलाच नसेल। तुम्ही का कराल असं? का कराल ना तुम्ही असं? मम्मा मम्मा बघितलंच, बघितलंच ना, आज हे पप्पांनी सगळं मुद्दाम केलंय। श्रेयसने मला माझ्या फ्रेंड्स बरोबर नाचताना पाहिलं आणि तो निघून गेला। त्याला काय वाटलं असेल की त्याच्याशिवाय मी इथे खुश आहे, आनंदी आहे? पप्पा का केलं तसं? आणि तुम्हाला हेच सगळं हवं होतं ना? हो ना वैदू? पप्पा पप्पा, तुम्ही लाख प्रयत्न केले ना तरी सुद्धा मी तुम्हाला जिंकू देणार नाही। ए कुठे चाललीस? मी आत्ताच्या आत्ता श्रेयसला सगळं सांगणार आहे। इतक्या रात्री? हो मम्मा, मला आत्ताच जायला हवं। यांनी जो काही गैरसमज निर्माण केला ना श्रेयसच्या मनात, तो सगळा दूर करायला हवा मला। पप्पा मी तुमची इच्छा पूर्ण होऊ देणार नाही, कधीच नाही। तुम्ही मला आणि श्रेयसला कधीच दूर करू शकत नाही पप्पा। निदान मी जिवंत असेपर्यंत तरी नक्कीच नाही, हे लक्षात ठेवा। वैदू, अशु। हो मी जातो। श्रेयस अजून? श्रेयस काय रे, कुठे गेला होता इतका उशीर? हा आणि काय रे सोन्या, हे घर आहे की धर्मशाळा? हा काही सांगणं नाही, सवरणं नाही, इतक्या रात्री कुठे होतास तू? श्रेयस,
झालं? कुठे गेला होता? हां एवढ्या रात्री दरवाजा पण बंद नाही करता येत. आई उठ सामंत 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 उठ. या सामंत सिंह मंद या तुम्ही या वेळेला? हो आणि मी एकटा आलेलो नाहीये, माझ्यासोबत पोलिसांना सुद्धा घेऊन आलोय. लक्षात येईल हा पोलीस का काय झालं? आत्ताच्या आत्ता हे घर तुम्ही लोकांनी खाली करायचं. चला काय झालं काय सांग सर? ते मला नका विचारू, तुमच्या या कुलदीपकाला विचारा. हो कुलदीपक बोला. काय केलं त्यानं? काय केलं सर? शेज बोल ना, काय केलं? काय केलंस तू बाळा? अरे शेज बोल ना, सगळे विचारतायत ना. अरे कुठे गेला होता तू सांग ना. ए बोल की रे बाबा, आता का तुझी दात खिळी बसली? हा वैद्यच्या घरी गेला होता काय? विचारा त्याला, आपलं काय ठरलं होतं? वैद्यशी संबंध ठेवायचे नाही ठरलं होतं की नाही? मग हा तिकडे गेला कसा? उत्तर द्या. मी नाही गेलो, मी नाही भेटलो तिला. ए बाबा, चांगल्या घरातला चांगला मुलगा आहेस तू, तुझ्या आई वडिलांनी तुझ्यावर खूप चांगले संस्कार केलेत. निदान खरं तरी बोल. माझ्या मॅनेजरनी ह्याला तिच्या घरातून बाहेर पडताना बघितलेलं आहे पाटकर, कळलं ना? ते काय नाही, तुम्ही घर खाली करा जाणार. पण हे असं कसं बोलू शकता तुम्ही? हे बघा, हे बेकायदेशीर आहे. ए बाबा, मयुरेश दुबईकर, इकडचे कायदे तू मला शिकू नका. कायद्याची भाषा माझ्यासमोर करायची नाही, लक्षात येईल बा तुझ्या. हे बघ काय बघलाय मा, कर्ज फेडायची मुदत संपून 6 महिने झालेले आहेत. या कर्ज वसुलीसाठी मी तुम्हाला सगळ्यांना या घरातून बाहेर काढू शकतो, लक्षात येईल बा तुझ्या. कायदा माझं काही वाकडं करू शकत नाही. जरा जा त्या खिडकीजवळ आणि खिडकीतून वाकून खाली बघ. कायदा खाली वाट बघत बसलेला आहे माझ्या एका चुटकीची. मी अशी जर चुटकी वाजवली ना, तर कायदा चुटकी जरशी खालून वर येईल. बोलू, चुटकी वाजू वाजू. सामानसाहेब इतके निर्दयी होऊ नका. एवढ्या रात्री माझ्या कुटुंबाला घेऊन कुठे जाऊ मी? सामानसाहेब तुम्ही जे काय बोलताय त्यातलं आम्हाला खरंच काहीच माहिती नव्हतं. शेअर्स बद्दल जे काही तुम्ही सांगताय ते आम्हाला आम्हाला आता कळतंय. खरंच सांगतो साहेब, पण मी नाही भेटलो वय तुला. वय तुला भेटायचं नाही हीच तुमची अट होती ना? मी नाही भेटलोय मग तिला. मग त्यांच्या घराची काय लादी पुसायला गेला होतास तू त्यांच्या घरी? तुला काय वाटलं? खोळा झालोय मी, खोळावलोय मी, खोळावलोय. काय नाही, आत्ताच्या आत्ता घर खाली करा, म्हणजे खाली करा. सावन साहेब, काय चालवले तुम्ही? काहीतरी दया माया माणूस की दाखवा जरा. दया माया? अरे वा, आता लागलीच तुमचा स्वर असा खाली आला, नाहीतर टिपेचा स्वर असतो तुमचा. देव नाही मी आई असं तुम्हीच म्हणाला होतात ना? देव जरी नसलो नाही मी, तरी तुमच्या या घराचं विधिलिखित माझ्या हातात आहे. कोणाच्या? माझ्या. लक्षात दिलं मा? हे बघा सामंत साहेब. श्रेयस बोलतायत ना ते? सामंत साहेब, मी हात जोडून विनंती करतो,
आमच्यावर विश्वास ठेवा, आम्हाला यातलं काही माहित नव्हतं. पुन्हा श्रेयस जाणार नाही तिकडे, मी तुम्हाला शब्द देतो. खरंच सांगतो साहेब, आमच्यावर विश्वास ठेवा सामंत साहेब. तुमचीच काय ती कमी होती. येवा येवा. आणखी काय वेगळा पुरावा हवा होता तुम्हाला पाटकर? सांगा का का मी तुमच्या घरावरती जप्ती आणून येते बघा सांगा तुम्ही. या मुलीशी तुम्ही अजिबात संबंध ठेवता का माने असं मी तुम्हाला 100 बजावलेलं होतं. तरी सुद्धा संबंध ठेवलेत तुम्ही. यासाठी तुमचं सगळं कर्ज मी माफ करणार होतो. पण नाही, दिसतंय वेगळंच. ही इकडे येते, हा तिकडे जातो. वा, जसं पूर्वी होतं तसं सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. काय असतं आणि वेगळं संबंध ठेवणं म्हणजे काय हो पाटकर? सावंत साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी नाही आहे तिथे कधीच. मी कोणालाच नाही भेटत. खरंच नाही. अरे वा 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 वा, काय गो बाय माझे. पाठशिवणीचा खेळ छान खेळतात ना दोघे जण. काय हो, मी तिकडे जात नाही, मी तिकडे गेलो नव्हतो, मी इकडे येत नाही. मला काय मूर्ख समजला तुम्ही? मी खरंच सांगते, मी खर तेच सांगते. बस पाटकर, ते काय ऐकणार? आत्ताच्या आत्ता तुम्ही सगळेजण हे घर खाली करा, म्हणजे खाली करा. लक्षात येईल बा तुमच्या? नाहीतर माणसं बोलवून सामान सगळं बाहेर फेकून द्यायला लावेन मी. सावंत साहेब, मी हात जोडून विनंती करतो. खरंच आमच्यावर विश्वास ठेवा. हो, त्या आजूबाजूच्या विचारा. मी खरंच सांगतोय, त्या दिवशी तुमच्या समोर वैद्य घर सोडून गेली. तेव्हापासून परत इथं आलेली नाही. आज पहिल्यांदा येते आणि आम्हाला यातलं काहीच माहित नाहीये. खरंच आमच्यावर विश्वास ठेवा. मी हात जोडून विनंती करतोय, या दोन पोरांना माफ करा बाबा प्लीज. सामंत साहेब, मी तुमची गुन्हेगार ना, तुम्ही मला शिक्षा करा. पण प्लीज या ना. वैदेही, तू खूप केलेस या घरासाठी. पण आता या क्षणाला या घरातून तू निघून जा. पण मी वैदेही, तू या घरातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलास तेव्हा मीच तुला थांबवलं होत. पण पुरी, आज मीच तुला सांगते, तू या घराच्या बाहेर जा. तू जर या क्षणाला या घरातून गेली नाहीस तर आम्हाला सगळ्यांना या घराच्या बाहेर पडावं लागेल. आणि यासाठी तर तू गेली नव्हतीस ना बाळा. जा तू, जा. आम्ही तुझ्या समोर खूप खुजे आहोत ग. आणि तू आता इथून गेली नाहीस ना तर तू केलेल्या मोठेपणाला कमीपणा येईल पुरा. जा बाळे, जा तू, जा. गेली आता तुम्ही चला घराच्या बाहेर पडा.
बाबा काय करता तुम्ही पायाने कपडो माझा ऐका तरी ओ पाटकर मी तुम्हाला घराच्या बाहेर पडायला सांगितलं माझ्या पायावर पडायला नाही सांगितलं पाटकर उठा सामजे सामजे तुम्ही खूप मोठे आहात तुम्ही माझा या वेळेला आम्ही कुठे जाऊ मी माझ्या कुटुंबाला घेऊन कुठे जाऊ मी तुम्हाला शब्द येतो उद्या अशी चूक होणार नाही मी श्रेयस मधून सांगतो मी माफी मागतो माझ्या चुकलं मला माफ करा उद्या असं होणार नाही समजा आम्हाला कुठे काढून काय करावा पाटकर पाया नको पडू मी सांगले माका नाही आवडणार होत आऊट आऊट आऊ तुमच्या घरच्यांचे चेहरे जरा बघा किती त्रासलेले आहेत मला नाही त्यांच्या चेहऱ्यावरचा त्रास बघवत पाटकर घरच्यांसाठी जरी उठा काय करता पाया कसले पडता तुम्ही माझ्या पाया पडावं म्हणून मी केलेलं नाहीये हो देव नाहीये हो मी काय आजी बरोबर ना पाटकर तुमच्या मुलांना सांगा माझ्या अटीप्रमाणे वागायला ते जर माझ्या अटीप्रमाणे वागले तर मी कशाला वागिनो असा लक्षात येईल मग तुमच्या ओ पाटकर माझ्याकडे बघा माझ्याकडे बघा ही वेळ मी सोडून दिली तुम्हाला हा आता आणखी एक संधी देतो पण ती शेवटची संधी हा शेवटची संधी माझ्या अटीप्रमाणे तुम्ही लोक जर वागला नाहीत ना तर मी आता जसं तुम्हाला समजवायला आलो तसं समजवायला नाही येणार डायरेक्ट येणार आणि तुमचं घरचं सगळं सामान बाहेर फेकून देणार आणि तुम्हाला सगळ्यांना तुमच्या अंगावरच्या कपडे सकट नशीब समजा बाहेर काढणार लक्षात दिला मा मग तुम्ही माझ्या पायावर आपला नाक जरी रगडलात मा तरी सुद्धा दया येऊची नाही माका लक्षात दिलं मा मग वहिनी आणि आजीनी सुद्धा माझ्या पायावर जर नाक घासलं परिणाम होऊचे नाहीत लक्षात ठेवा या आणि या सामंताला जरी लक्षात ठेवलं नाहीस ना तरी या कागदाला लक्षात ठेव दादा मी बाबांना जाऊन तू काय समजवणार आहेस त्यांना जाऊन तिकडे हा त्यांचा परिसर अजून वाढवणार आहेस तू सगळं तुझ्यामुळे झालं श्रेयस दादा रे मी काय एक शब्द बोलायचा नाही एक शब्द नाही काढायचा तोंडातून अरे माझ्यामुळे काय घडलं काय गरज काय होती तिथे जायची काय गरज होती सांग ना दादा माझी बायको आहे ती म्हणूनच म्हणतोय मी अरे आमची नाही तर तिची तरी कदर करायची रे तिची तरी आज आपण सगळं भोगतोय सगळे प्रॉब्लेम फेस करतोय कोणामुळे जे काय सगळं घडतंय ना याच्यामुळे होतंय या घरचा पत्ता तू जितक्या लवकरात लवकर विसरशील ना तेवढं चांगलं आहे तुझ्यासाठी आणि या घरासाठी सुद्धा नाहीतर शपथ रायरेश्वराची असा माका हाल हाल करून सोडतले तुझ्या घरच्या लोकांचे